मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज घराघरापर्यंत पोहोचवले. त्यांच्या वृद्धापकाळामध्ये पवार साहेबांनी आमच्या बाबासाहेब पुरंदरेंना त्रास द्यायला सुरुवात केली. कशासाठी? कि ते ब्राह्मण आहेत म्हणून. पवार साहेबांना मला एकच गोष्ट सांगायची आहे, या राज ठाकरे आहे ना आमचं घर, आमच्या घरामध्ये आम्हाला कधी जातपात शिकवली नाही, आम्हाला जातपात माहिती नाही, आम्ही जातपात कधी बघत नाही आणि आम्हाला जातीपातीशी काही देणं घेणं नाही. मी ज्याच्याकडे जातो ती व्यक्ती त्या व्यक्तीकडे जातो. मी जात बघून जात नाही, जात बघून पुस्तकं वाचत नाही. तर जेम्स लेन पुरंदरेंना कधीच भेटले नाही, त्यानं एका मुलाखतीत त्याची कबुली दिली आहे, मग महाराष्ट्राची डोकी का भडकावली असा सवाल राज ठाकरेंनी या सभेत पवारांना केला. वर्ण 10-15 वर्ष राजकारण केले या महाराष्ट्रामध्ये पवार साहेब तुम्ही. तो जेम्स लेन सांगतो मी कोणालाही भेटलो नाहीये, ते माझा ऐतिहासिक पुस्तक माझ्यामध्ये इतिहास नाहीये. तुमची केंद्रामध्ये सत्ता होती, तुम्ही कृषी मंत्री होतात, का नाही फरफडत आणला त्याला? का महाराष्ट्राची डोकी फिरवली? कशासाठी हे विष पाजलं तुम्ही लोकांना? कशासाठी विष पाजलं? तर मला महाराष्ट्रात दंगे घडवायचे नाहीत, मात्र भोंगे उतरले नाहीत तर आम्ही मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजवू असा इशारा राज ठाकरेंनी दिला. लाऊड स्पीकर मशिदींवरचे लावून जर समजा तुम्ही गोंगाट करणार असाल तर त्या मशिदींच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा पडू, मोठ्याने लावू. मला कुठेही महाराष्ट्रामध्ये दंगली घडवायच्या नाहीत. महाराष्ट्रामध्ये मला कुठेही दंगली घडवायची इच्छा देखील नाही आहे. मुस्लिम समाजाने देखील ही गोष्ट नीट समजून घेणं गरजेचं आहे. लाऊड स्पीकर हा सामाजिक विषय आहे, हा धार्मिक विषय नव्हे. आणि लाऊड स्पीकर या विषयाला जर समजा तुम्ही धार्मिक वळण देणार असाल तर त्याचं उत्तर आम्हाला धर्मानेच द्यावं लागेल, एवढं पण तुम्ही लक्षात ठेवावं. तर मशिदीवरील भोंगे बंद व्हायलाच हवेत, एकदाच काय ते होऊन जाऊ द्या असा इशाराही राज ठाकरेंनी यावेळी दिला. माझी पोलिसांना नम्र विनंती आहे, जय सभेच्या वेळेला ही बांग जर सुरू करणार असतील, आपण आत्ताच्या आत्ता ताबडतोब तोंडात बोळा कोंबावा. ह्यांना जर सहज सरळ मार्गाने जर समजा समजत नसेल तर मग त्याच्यानंतर महाराष्ट्रात काय होईल मला माहिती नाही. इथे जे कोणी पोलीस अधिकारी असतील त्यांना मी सांगतोय आत्ताच्या आत्ता जाऊन हे पहिल्यांदा बंद करा. आणि माझं एक म्हणणं आहे या बाबतीत, त्यांना जर समजा सरळ भाषेमध्ये समजत नसेल ना तर एकदा काय ते तिच्या आईला होऊनच जाऊन देत. तर रस्त्यावर नमाज पठणाचा अधिकार कोणी दिला असा सवालही राज ठाकरेंनी केला. रमजान सणात विष कालवायचं नाही, मात्र 4 तारखेनंतर ऐकणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. कोणी अधिकार दिले तुम्हाला? माझी शासनाला पण नम्र विनंती आहे, आज तारीख 1 आहे, उद्या तारीख 2 आहे, तीन तारखेला ईद आहे, त्यांच्या सणामध्ये मला कुठच्याही प्रकारचं विष कालवायचं नाही. 4 तारखेपासून ऐकणार नाही. माझी महाराष्ट्रातल्या सर्व तमाम हिंदू बांधवांना भगिनींना माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, जिथे जिथे यांचे लाऊडस्पीकर लागतील त्यांच्या समोर
दुप्पट आवाज आले तिथे हनुमान चालीसा तुमची लागलेच पाहिजे।